नमस्कार। वहिवाटीचा अर्थात जाणा येण्याचा रस्ता, त्या रस्त्याची मालकी, त्या रस्त्याच्या वापराचे अधिकार हा आजही अनेकानेक ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा बनलेला आहे। काही ठिकाणी असे रस्ते असतात, काही ठिकाणी अशा रस्त्याकरता भांडायला लागतं, काही ठिकाणी याच्यावरनं वादावादी होते, काही वेळेला काही रस्ते गैर आणि बेकायदेशीर मार्गाने किंवा दांडगाईने बंद सुद्धा करण्यात येतात। मग अशा वेळेला आपण नक्की काय करायचं किंवा आपल्याला कोणत्या कोणत्या कायदेशीर तरतुदींचा आधार घेऊन आपल्या हक्काचा जो रस्ता आहे त्याच्याकरता कुठे कुठे दाद मागता येईल याची माहिती आपल्याला असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। सगळ्यात पहिली अशी कायदेशीर तरतूद आहे ती आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 143 मध्ये। मात्र या कायदेशीर तरतुदीचं स्वरूप हे काहीसं मर्यादित आहे। मर्यादित अशा अर्थाने की ही कायदेशीर तरतूद शेताच्या बांधावरनं जो रस्ता असतो किंवा जो जायचा यायचा मार्ग असतो त्याच्यापुरती मर्यादित असते। म्हणजे आपला वाद किंवा आपल्या प्रकरणातल्या वादातला रस्ता हा जर शेतावरच्या बांधाचा रस्ता असेल, बांधांवरनं जाणारा रस्ता असेल, तर त्याच्याकरता आपण या कायदेशीर तरतुदीचा निश्चितपणे उपयोग करू शकतो। आता या कायदेशीर तरतुदीनुसार जर कोणाचा रस्ता अडवला गेला किंवा अडवणूक करण्यात आली तर अशी व्यक्ती तहसीलदाराकडे अर्ज किंवा तक्रार अर्ज दाखल करू शकते। एकदा तहसीलदाराकडे तक्रार अर्ज किंवा अर्ज दाखल झाला की मग सामनेवाल्यांना नोटिसा काढणार, दोघांचं म्हणणं ऐकून घेणार, त्या प्रकरणाची रितसर सुनावणी होणार आणि मग तहसीलदार त्या प्रकरणात आदेश देऊ शकतो। मात्र यात मुख्य गडबड अशी आहे की हा जो तहसीलदाराचा आदेश आहे त्याला जर आपल्याला आव्हान द्यायचं असेल तर आपल्याकडे दोन मार्ग आहेत। एक आहे म्हणजे तहसीलदाराचा आदेश आहे म्हणून आपण त्याला प्रांताकडे आव्हान देऊ शकतो, किंवा दुसरी महत्त्वाची कायदेशीर तरतूद त्या कलम 143 अशी करण्यात आली आहे की 143 तरतुदीनुसार किंवा सुनावणीनुसार एखादा आदेश झाला आणि त्यावर जर एखाद्याला मान्य नसेल तर त्याविरोधात दिवाणी न्यायालयात सुद्धा दाद मागता येऊ शकते। त्यामुळे तहसीलदाराच्या आदेशानंतर आपण महसुली न्यायालय किंवा दिवाणी न्यायालय ह्या दोन्ही ठिकाणी दाद मागू शकतो। फक्त या तरतुदीचा वापर करताना आपण एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की ही तरतूद किंवा ह्या तरतुदीतले अधिकार जे आहेत ते बांधांवरच्या रस्त्यांपुरते मर्यादित आहेत। आपलं प्रकरण जर बांधांवरच्या रस्त्यांव्यतिरिक्त एखादं असेल तर त्याच्याकरता आपल्याला ह्या कायदेशीर तरतुदीचा तितकासा फायदा होईलच असं नाही। मग आता त्याच्याकरता आपल्याला कोणत्या कायदेशीर तरतुदींचा वापर करायला लागेल तर आपल्याकडे इंडियन इझमेंट ऍक्ट नावाचा एक कायदा आहे आणि ह्या कायद्यानुसार काही वहिवाटी जे आहेत त्यांना हक्क म्हणून घोषित करण्याच्या कायदेशीर तरतुदी या इंडियन इझमेंट ऍक्टमध्ये करण्यात आलेल्या आहेत। म्हणजे जेव्हा दोन मालमत्ता असतात आणि त्यातल्या एका मालमत्ता धारकाला दुसऱ्या मालमत्ता धारकाच्या मालमत्तेतून जर वहिवाटीचा वगैरे अधिकार असेल तर अशा प्रकरणांना हा इंडियन इझमेंट ऍक्ट लागू होतो। आता या इंडियन इझमेंट ऍक्टमधल्या कलम 32 आणि 33 याचा आपण वापर करून घेऊ शकतो। जेव्हा एखाद्याचा वहिवाटीचा हक्क नाकारला जातो किंवा जेव्हा एखाद्याला वहिवाटीचा हक्क घोषित करून हवा असतो किंवा जेव्हा एखाद्या वहिवाटीच्या हक्कावर गदा आणली जाते, मुख्यतः बेकायदेशीरपणे गदा आणली जाते, तेव्हा आपण इंडियन इझमेंट ऍक्ट कलम 32 आणि 33 या कायदेशीर तरतुदींचा आधार घेऊन दिवाणी न्यायालयामध्ये आपलं प्रकरण दाखल करू शकतो। असाच एक दुसरा महत्त्वाचा कायदा आहे तो म्हणजे स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट। आता स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट यामधील कलम 34 हे आपल्याला या बाबतीत अत्यंत महत्त्वाचं किंवा मदतीचं ठरू शकतं। आता कलम 34 मध्ये नक्की काय तरतूद आहे
तर जेव्हा एखाद्या व्यक्तीला कोणताही कायदेशीर हक्क किंवा अधिकार किंवा मालकी असते आणि त्याला ती जर कोर्टाकडनं जाहीर करून हवी असेल तर तसं करण्याकरता स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट कलम 34 आपल्याला फायदा करून घेता येतो किंवा मदत घेता येते. या कलम 34 आपण दिवाणी न्यायालयामध्ये आपल्याला एखाद्या रस्त्यावरनं येण्या जाण्याचा किंवा वहिवाटीचा हक्क आहे हे घोषित करून मागू शकतो आणि तो जर हक्क एकदा तुमचा न्यायालयाने घोषित केला तर मग तो हक्क पुढची वर्षानुवर्ष कायम राहील. त्याला कोणीही कोणतीही आडकाठी करण्याचा प्रश्न येणार नाही आणि समजा अशी कोणी आडकाठी केलीच तर त्याविरोधात आपल्याला दिवाणी न्यायालयाची मदत घेऊन पोलिसांच्या किंवा इतर संस्थांच्या मदतीने ती आडकाठी आपल्याला दूर करता येईल. म्हणून जर वहिवाटीचा रस्ता आपल्या बांधापुरता मर्यादित असेल तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 143 फायदा घेऊन आपण महसुली न्यायालयात दाद मागावी. मात्र जर ज्या रस्त्यावरनं आपला वाद चालू आहे किंवा जो रस्ता आपल्याला नाकारला जातोय तो जर बांधावरचा रस्ता नसेल, वेगळा रस्ता असेल, वेगळ्या प्रकारचा रस्ता असेल, तर इंडियन इजमेंट ॲक्ट कलम 32 आणि 33 आणि स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट कलम 34 याचा एकत्रित फायदा घेऊन आपण जर एक उत्तम दावा तयार केला तर आपल्याला त्या प्रकरणात यश येण्याची दाट शक्यता आहे. आता यात अजून एक मुद्दा असा असतो की दावा दाखल करून सुनावणी होऊन त्याचा निकाल लागायला बऱ्यापैकी कालावधी लागतो. मग दरम्यानच्या काळात काय करायचं? तर दरम्यानच्या काळात आपला जो हक्क आपल्याला नाकारला जातोय किंवा ज्या आपल्या रस्त्याला आडकाठी होतीये तर आडकाठी करणाऱ्या विरोधात आपण स्टे ऑर्डर अर्थात मनाई हुकूम सुद्धा मागू शकतो आणि हे मनाई हुकूम आपल्याला 2 प्रकारे मागता येतील. एक कायमचा आणि एक तूर्तातूर्त अर्थात टेम्पररी. आता जेव्हा तुम्ही दावा दाखल कराल तेव्हा दाव्यातली मुख्य मागणी हा कायमचा मनाई हुकूम करावा अशी आपल्याला करायला लागेल आणि दाव्याचा निकाल लागेपर्यंत आपल्याला त्या रस्त्याचा वापर करता यावा किंवा आपल्याला तिथे येण्या जाण्यापासून कोणी आडकाठी करू नये म्हणून ज्या व्यक्ती आपल्याला अशी आडकाठी करत असतील किंवा करायची शक्यता असेल त्यांच्या विरोधात त्या दाव्याचा निकाल लागेपर्यंत तात्पुरता मनाई हुकूम सुद्धा आपल्याला मिळू शकतो. त्याच्याकरता आपल्याला दाव्याबरोबर दिवाणी प्रक्रिया संहिता अर्थात सिव्हिल प्रोसिजर कोड ऑर्डर 39 रूल 1 आणि 2 या कायदेशीर तरतुदी अंतर्गत तूर्तातूर्त किंवा टेम्पररी स्टे मिळण्याकरता अर्ज दाखल करणं आवश्यक आहे. जेव्हा तुमचा दावा आणि असा टेम्पररी स्टे करता अर्ज एकत्रितपणे दाखल होईल तेव्हा साहजिकत पहिल्यांदा आपल्या स्टे ऑर्डरच्या अर्जाची सुनावणी होईल आणि जर आपलं प्रकरण आपण चांगलं असेल, ते चांगल्या प्रकारे मांडलं असेल, त्यात आपली गुणवत्ता चांगली असेल तर आपल्याला टेम्पररी स्टे ऑर्डर मिळायची दाट शक्यता आहे. आणि एकदा का टेम्पररी स्टे ऑर्डर मिळाली की आपल्याला त्या रस्त्याचा बिनधोकपणे वापर करता येईल. त्याला जर कोणी आडकाठी केली तर आपण कोर्टामार्फत पोलिसांचा सुद्धा मदत घेऊन ती आडकाठी दूर करू शकतो आणि दाव्याचा निकाल लागून जर तो सुद्धा आपल्या बाजूने लागला तर त्या रस्त्याचा कायमचा हक्क घोषित होईल आणि त्या हक्काला आडकाठी करण्यापासून मनाई सुद्धा इतरांना करण्यात येईल. अशा प्रकारे हा प्रश्न आपण इंडियन इजमेंट ॲक्ट आणि स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट या 2 कायद्यांमधील म्हणजे इंडियन इजमेंटमध्ये कलम 32-33 आणि स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट कलम 34 या कायदेशीर तरतुदींचा वापर करून हा आपला प्रश्न कायमचा मिटवू शकतो. आज आपण वहिवाटीचा रस्ता जर कोणी बंद केला तर काय करावं याची थोडक्यात माहिती घेतली. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा आणि जर आपले काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते आपल्या कमेंट्समध्ये अवश्य विचारा. त्याचबरोबर जर आपल्याला माझ्याकडनं सशुल्क मार्गदर्शन हवं असेल तर त्याच्याकरता आपले प्रश्न आणि कागदपत्र
या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जो ईमेल ॲड्रेस दिलेला आहे तिथे अवश्य पाठवा. धन्यवाद.